राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय अद्यापही सुटलेला नाही. लोकसभेच्या निवडणुका लागल्यामुळे तर राज्यात मराठा समाज अधिक आक्रमक झालाय. याचे पडसाद उमेदवार जेव्हा प्रचारासाठी जातात तेव्हा उमटतायत. मराठा समाजाच्या रोषाला सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या आमदार काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना अनेक ठिकाणी सामोरं जावं लागलंय. नुकतंच पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावात प्रचाराला गेलेल्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या गाडीला मराठा समाजाच्या आंदोलकांनी अडवलं आणि बराच वेळ गोंधळ उडाला. प्रणिती शिंदे या आक्रमक भूमिका घेत थेट त्या आंदोलकाला भिडल्या. प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली नसती तर तिथे काही होऊ शकलं. नंतर प्रणिती शिंदे यांनी मराठा आंदोलनाआडून भाजपनाच हे कृत्य केल्याचा आरोप केला. त्यावर मराठा समाज आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधून प्रणिती शिंदे यांनी माफी मागावी अशा मागणीनं जोर धरलाय. दरम्यान मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अशा घटनेचं समर्थन करणार नाही असं वक्तव्य केल्यानं काँग्रेस पक्षानं त्यांचं स्वागत केलंय. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.